राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेमधील राजकीय चढाओढीचा परिणाम कर्जत विधानसभा मतदारसंघात झाला असून स्थानिक पातळीवर शिवसैनिक या गटात की त्या गटात अशी चढाओढ लागली आहे। त्यात अनेकांना दोन गट निर्माण झाल्याने विशेष पदे मिळू लागली आहेत आणि त्यामुळे शिवसैनिकांना त्या पदाची नक्की किती किंमत असेल यावर राजकीय खेळ सुरू आहे। पण आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लक्षात घेत अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आमदार महेंद्र थोरवे यांच्यासोबत असल्याचे दिसून येत असून विद्यमान आमदारांचा गट सध्या तरी मजबूत दिसत आहे। कर्जत तालुका मागील काही वर्षात खऱ्या अर्थाने शिवसेनेचा बालेकिल्ला असून आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठी मेहनत घेऊन तयार केला आहे। हे सध्या तरी कोणताही राजकीय पक्ष नाकारू शकत नाही, मात्र अनेक वर्ष कट्टर राहिलेले अनेक कार्यकर्ते राज्यातील सत्ता नात्यानंतर महेंद्र थोरवे यांच्यासोबत जात आहे। दरम्यान कर्जत तालुक्यात सेनेला रिक्त झालेल्या जागेवर नवीन पदाधिकारी मिळतील, पण ते किती सक्षमपणे संघटना पुढे नेतील हा प्रश्न कायम आहे। त्याचे कारण महेंद्र थोरवे यांनी आमदार झाल्यानंतर इतर पक्षामधील नाराज कार्यकर्त्यांनी मोठ बांधण्याचा प्रयत्न केला, त्यात सत्ता असलेल्या कार्यकर्त्यांना कामे देऊन आपलेसे करण्यात थोरवे यशस्वी झाले असून करोडो रुपयांची विकास कामे मतदारसंघात आणून कार्यकर्त्यांना सक्षम करण्याचा थोरवे यांचा प्रयत्न राहिला आहे। त्यामुळे आज तालुक्यातील पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देऊन थोरवे यांचा पाठराखण केली आहे। त्यात सध्या शिवसेनेत असलेले अनेक पदाधिकारी हे आपले पद वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे। दुसरीकडे आगामी काळात होऊ घातलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या आणि कर्जत पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेची खरी कसोटी असणार आहे, कारण थोरवे यांनी आपले उमेदवार निश्चित केले आहेत आणि शिवसेनेतील ते सर्व इच्छुक आज महेंद्र थोरवे समर्थक म्हणून त्यांच्या सोबत आहे। त्यामुळे सध्याच्या खर्चिक बनलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यासाठी शिवसेनेला उमेदवार शोधण्यापासून कसरत करावी लागणार आहे। त्यात आर्थिकदृष्ट्या सक्षम हा महत्वाचा भाग असणार आहे आणि यावेळी शिवसेना महाविकास आघाडी म्हणून लढणार की काय हे देखील गुलदस्त्यात आहे। त्यामुळे कर्जत मतदारसंघात शिवसेनेची गाडी सध्या तरी हेलकावे खात पुढे चालली आहे।